नमस्कार, स्वाद बाय सालीमध्ये आपलं स्वागत आहे. तर चला आजची रेसिपी सुरू करूया. आज आपण करणार आहोत झटपट होणारी बटाट्याची भाजी, तीही बिना कांदा लसूण आणि टोमॅटो. रेसिपी बघण्याआधी चॅनलला नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करून टाका. यासाठी एका कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घालूया, 2 लहान चमचे तूप. गरम झालं की 1/2 चमचा मोहरी घालूया. मोहरी तडतडली की 1/2 चमचा जिरं घालूया. 7 ते 8 कढीपत्त्याची पानं, 1/2 छोटा चमचा मीठ. बर्नरची फ्लेम बंद करूया आणि यात 1/2 चमचा हळद घालूया. साधारण 1/2 चमचा तिखट. आपण हळद आणि तिखट जळू नये म्हणून बर्नरची फ्लेम ऑफ केली होती. आता यात उकडून घेतलेले बटाटे घालूया. मी 7 मध्यम बटाटे उकडून घेतले होते. यातले 4 बटाटे चुरून टाकतीये. याला हलका हलका प्रेस करत मिक्स करून घेऊया. यात 1/2 छोटा चमचा जिरेपूड घालूया. मिक्स करून घेऊया. यात साधारण 1 कप पाणी घालूया. छान एकजीव करून घेऊया. उरलेल्या 3 बटाट्यांचे मोठे तुकडे करून घेतले आहेत, ते यामध्ये घालूया. मिक्स करून घेऊया आणि साधारण 2 ते 3 मिनिटं शिजवूया. 1/2 छोटा चमचा किचन किंग मसाला घालूया. 1/2 छोटा चमचा साखर, साखर ऑप्शनल आहे. सगळं छान एकजीव करून घेऊया. तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला टेक्स्चर किती छान आलं आहे. यावर कोथिंबीर घालूया. आपली झटपट होणारी बटाट्याची भाजी, ते ही बिना कांदा लसूण आणि टोमॅटो, तयार आहे. रेसिपी जितकी सोपी आहे तितकीच ही चविष्ट बनते. तुम्ही ही सोपी आणि चविष्ट रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली. व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक आणि शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका.